शिरगाव तालुका पंढरपूर येथे आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने श्रमदानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। गावातील तरुणांनी एकत्रित येत छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि त्यानंतर गावात स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली। गावातील सर्वच तरुण या मोहिमेमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। शिरगाव हे तसं लोकसंख्येनं छोटं असलेलं गाव, पण गावातील तरुणांनी आज एकत्रित येऊन एक मोठा विचार अंमलात आणलाय। खरं तर महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी ही त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी साजरी करायची असते। त्यांच्या कर्तृत्वाचा आदर्श नजरेसमोर ठेवत आपण आपल्या पद्धतीनं विदायक कामं करणं हीच त्यांना खरी आदरांजली असते। आणि आज शिरगावच्या तरुणांनी एकत्रित येत आपल्या कृतीतून नेमकी हीच भावना व्यक्त केली आहे। आज 14 मे छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रतिमेचं पूजन व श्रमदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तो सर्व आम्ही यशस्वी केला। सर्व तरुणांनी एकत्रित येऊन कार्यक्रम यशस्वी केला, त्याबद्दल आनंद व्यक्त करतो। आज 14 मे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती औचित्य साधून शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच, उपसरपंच, माजी तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये जयंती साजरी करण्यात आली व काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम करावा ह्या हेतूने माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष दादासाहेब गाडगे यांनी सुचवलेल्या पद्धतीने आम्ही गावामध्ये स्वच्छतेचा उपक्रम राबवला आणि तो सर्व तरुणांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि व्यवस्थितरित्या हा जयंतीचा कार्यक्रम आज पार पडला। आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही शिरगावातील सर्व ग्रामस्थ एकत्र आलो, तरुण मित्र एकत्र आलो आणि आपल्या थोर पुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं एकत्र येऊन आपण काहीतरी चांगलं काम गावकऱ्यांनी केलं पाहिजे याचा एक आदर्श आज आम्ही शिरगावकरांनी डोळ्यासमोर ठेवलेला आहे। सर्वप्रथम आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि सर्व तरुणांनी एकत्र येऊन गावाची स्वच्छता केली आणि गावातील तरुणांच्या मनामध्ये शिरगावच्या तरुणांच्या मनामध्ये चांगले विचार आणि थोरामोठ्यांचे विचार मनामध्ये आणून आज पहिल्यांदा आम्ही छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीच्या निमित्तानं गावातील एक विधायक काम म्हणून गावातील स्वच्छता केली। आणि कोण म्हणतं की तरुण एकत्र येत नाहीत, पण आम्ही आज शिरगावकरांनी दाखवून दिलं आहे की सर्व शिरगावचे तरुण एकत्र येऊन आम्ही एक विधायक कामाला आजच्यापासून सुरुवात केली आहे आणि असेच तरुणांची साथ लाभो हीच विनंती।